रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये। भिंगार येथील भिंगार कॅन्टोनमेंट, सौरभ नगर, बारा बाभळी, वडारवाडी, नागरदेवळे या परिसरातील रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी रुग्ण यांना देखील अनेक अडचणींना यामुळे सामोरं जावं लागतंय। त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या मागणीसाठी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने भिंगार येथील महावितरण कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी शिवराष्ट्र सेनेचे भिंगार मंडळ अध्यक्ष कुणाल बैद, संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे, वडारवाडी मंडळ अध्यक्ष राकेश सारवान, जय चोटिले यांसह पदाधिकारी उपस्थित होते। गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते पिकअपमध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी एकाला रंगेहात पकडलंय। मोहसिन मुसा शेख असं पकडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्याच्याकडून 1,27,500 रुपये किमतीचे 850 किलो गोमांस, 3,00,000 रुपये किमतीचा पिकअप असा 4,27,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। सोमवारी सायंकाळी झेंडी गेट परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यावेळी शेखच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप घोडके यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। नगर अर्बन बँकेमधील खात्यांमधील रक्कम व ठेवी पुन्हा मिळण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या अर्बन बँकेच्या खातेदारांना आता दिलासा मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्याला नुकतीच परवानगी दिली आहे। त्यानुसार येत्या 15 जून दरम्यान अर्बन बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम परत मिळणार आहेत, अशी माहिती अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे। नगर शहरामध्ये माझं बालपण, शालेय व पदवीचं शिक्षण झालं, या वातावरणामध्ये माझं साहित्य फुललं आणि जसा मी पुढे गेलो तसं माझं साहित्य बहरत गेलं आणि लोकांच्या पसंतीला उतरलं। त्यामुळे मी नगर शहरापासून दूर जाऊ शकत नाही, अहमदनगरचे माझ्यावर ऋण आहेत, असं प्रतिपादन 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केलंय। महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखा आणि अहमदनगर वाचनालय यांच्या वतीने अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड हे उपस्थित होते। नंदनवन कॉलनीमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ मनपाचे माजी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी पाईपलाईन रोडवरील नंदनवन वैष्णव कॉलनी या सखल भागात असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचतं, ते पाणी घरात जातं व नुकसान होतं। पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने नवीन गटार पाईपलाईन टाकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होईल, असं प्रतिपादन यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केलंय। सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी नगर शहरातील अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर सवलतीच्या दरात विशेष आरोग्य तपासणी व दर्जेदार उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जूनपर्यंत हे विशेष आरोग्य तपासणी शिबिर चालणार आहे। वाढत्या महागाईमुळे औषधोपचार देखील दिवसेंदिवस महाग होत आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व बाहेरील रुग्णांनी या सवलतीच्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके यांनी केलं आहे। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।